हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुळशी विवाह कथा काय आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. तुळशीला आपण देवासमान मानतो. हिंदू धर्मामध्ये साधारणपणे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप लावलेले असते, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. असे म्हणतात की ज्या घरामध्ये तुळस आहे तेथे रोग होत नाहीत. भगवान विष्णू यांना तुळशी खूप प्रिय असून असे म्हणतात की श्रीहरी भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी तुळशीपत्र वाहिले की ते प्रसन्न होतात. ज्यांच्या घरी तुळशी विवाह साजरा करतात त्यांच्या घरी वैवाहिक सुख कायम राहते. चला तर मग बघूया आपण तुळशी विवाह कथा काय आहे ते. पौराणिक मान्यतानुसार राक्षस कुळामध्ये एका मुलीचा जन्म झाला होता. तिचे नाव वृंदा होते. ती लहानपणापासून भगवान विष्णू यांची साधना करायची. तिची साधना करण्यामध्ये ती अगदी बुडून जायची. तिला कशाचे सुद्धा भान राहायचे नाही. जेव्हा वृंदा मोठी झाली व विवाह करण्यायोग्य झाली तेव्हा तिच्या मातापित्यांनी तिचा विवाह समुद्र मंथनाच्या वेळी जलंधर नावाचा राक्षस जन्माला आला होता त्याच्याबरोबर तिचा विवाह करून दिला. भगवान विष्णू यांची सेवा व पतिव्रता असल्याकारणाने तिचे पती जालंधर खूप शक्तिवान बनले. मग सर्व देवी देवतांना जालंधरच्या दुष्टकृत्याला ते घाबरायला लागले. जालंधर जेव्हा जेव्हा कोणत्यासुद्धा युद्धावर जायला निघाला की वृंदा पूजापाठ करायला बसायची. वृंदाची विष्णू भक्ती व साधनाच्यामुळे जालंधरला युद्धामध्ये कोणीसुद्धा हरवू शकत नसे. एकदा जालंधरने देवतांवरती आक्रमण केले तेव्हा जालंधर कोणीसुद्धा त्याला हरवू शकले नाही. तेव्हा हताश होऊन सर्व देव भगवान विष्णू यांच्याजवळ आले व त्यांनी जालंधरची दुष्कृत्य करत आहे ते सांगितले. त्याच्याबद्दल विचार विनिमय करायला सांगितले. भगवान विष्णू यांनी जालंधरचे रूप धारण करून तिचा पतिव्रता भ्रम नष्ट केला. यामुळे जालंधरची शक्ती कमी कमी होत गेली व युद्धामध्ये तो मरण पावला. जेव्हा वृद्धाला समजले की भगवान विष्णू यांनी तिच्याबरोबर छल कपट केले आहे त्यामुळे तिने भगवान विष्णू यांना दगड बनण्याचा शाप दिला. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णू यांना दगड होताना पाहिले तेव्हा सगळे घाबरले होते. मग माता लक्ष्मीने वृंदाच्या जवळ प्रार्थना केली तेव्हा वृंदाने दिलेला शाप मागे घेतला. मग वृंदा आपल्या पतीच्या चितेबरोबर सती जाऊन भस्म झाली. वृंदाच्या शरीराच्या राखेपासून एक रोप निघाले. तिचे नाव भगवान विष्णू यांनी तुळशी असे ठेवले व स्वतःच्या रूपाला एका दगडाच्या रूपात सामावून घेतले की आजपासून तुळशीच्या विना कोणतासुद्धा प्रसाद मी ग्रहण करणार नाही. तसेच या पत्थराला शालिग्रामच्या नावाने सुद्धा तुळशीला पूजले जाते. तेव्हापासून कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह भगवान शालिग्राम यांच्याबरोबर केला जातो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.